नांदेड जिल्ह्यातील माहूर इथे रेणुका माते चरणी भारत देश लवकरात लवकर कोरोना मुक्त होऊ दे आणि राज्यातील शेतकऱ्यांवर येणाऱ्या आसमानी संकटातून वाचव असं साकडं आई रेणुका देवी चरणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी घालत भाजप सरकारवर कडाडून टीका केली आहे. त्याचबरोबर प्रधानमंत्री आवास योजना आणि निराधार योजनेचा निधी राज्य शासनाला केंद्र सरकारकडून मिळत नसल्याचाही आरोप त्यांनी केलाय. प्रसार होऊ शकतो अशी स्थळं बंद ठेवण्याचा निर्णय केंद्र सरकारच्या आदेशाप्रमाणे राज्य सरकारने केलेले होते. आज आपण पाहिलं की तिसरी लाट जी गेल्या 20-25 दिवसाच्या पहिले येण्याचा जे संदेश केंद्र सरकारकडून आलेला होता त्या लाटेचं राज्यावर काही परिणाम झालेले नाहीत आणि ती लाट आलीही नाही आणि म्हणून मग राज्य सरकारने धार्मिक भावना जनतेच्या समजून नवरात्रामध्ये याची सुरुवात केली आणि म्हणून केंद्र सरकारच्या निर्देशाचं पालन करणं हे राज्य सरकारची जबाबदारी असते राज्यांनी केली आणि म्हणून विखे पाटलांनी जो आरोप केला या अशा धार्मिक व्यवस्थेमध्ये आरोप प्रत्यारोप होत नाही पण त्यांनी जो आरोप केला त्यांनी केंद्र सरकारवर आरोप करावा की तुम्ही कोरोना का आणला या देशामध्ये आणि त्याच्यामुळे हे सगळे परिणाम झाले आणि त्याच्यामुळे देश बर्बाद झाला कारण की हा मानवनिर्मित आहे हा काही नैसर्गिक कोरोना नाही आणि केंद्र सरकारने वेळेत सगळ्या उपाययोजना केल्या असत्या सगळ्यांचं लसीकरण केलं असतं आणि कोरोना भारताच्या सीमेवर चढवला असता विदेशातून येणाऱ्या लोकांना सगळे तपासून आपल्या देशात आणलं असतं आणि तुम्ही नमस्ते ट्रम्प केला नसता आणि लाखो लोक तुम्ही गॅदरिंग गुजरातमध्ये केली नसती तर हा कोरोना या देशामध्ये आला नसता आणि म्हणून ज्या लोकांनी देशात कोरोना आणला ही परिस्थिती निर्माण केली त्यांच्यावर प्रश्न उपस्थित केला पाहिजे विखे पाटलांनी अशी आमची त्यांना एक प्रामाणिक सल्ला आहे. सर्वेचं जवळपास आता सर्वे संपत आलेलं आहे आणि दिवाळीच्या आत राज्य सरकारने शेतकऱ्याला मदत करण्याचा निर्णय घेतलेला आहे. केंद्र सरकार समजा मदत करत नसेल कारण की ही नैसर्गिक आपत्ती आहे. डिझास्टर मॅनेजमेंट कायद्याप्रमाणे केंद्र सरकारने मोठा हिस्सा या अशा नैसर्गिक आपत्तीमध्ये घेतला पाहिजे पण केंद्र सरकार याही व्यवस्थेमध्ये शेतकरी अडचणीत आला. आता शेतकरी विरोधीच केंद्र सरकार आहे. उत्तर प्रदेश सरकारचं आपण काम पाहिलं तर त्याच्यामधून लक्षात येतं की न्यायिक हक्काच्या मागणीसाठी शेतकरी रस्त्यावर उतरले त्यांना गाडीखाली चिरडून मारलं अशी ही विरोधी सरकार त्या ठिकाणी बसल्यामुळे शेतकरी विरोधी त्याचे परिणाम आज आमच्या राज्यातलाही शेतकरी आई रेणुका मातेच्या चरणी साकडं असंच घातलं की आपल्या देशामध्ये आलेल्या कोरोनामुळे मोठ्या प्रमाणात देशाचं नुकसान झालं. अनेकांचा जीव त्याच्यामध्ये गमवावा लागला. अनेक कुटुंब दुस्त झाले. म्हणून हा कोरोनामुक्त भारत देश व्हावा आणि मोठ्या प्रमाणात जे शेतकऱ्यांचं नुकसान होते आहे गेल्या 2-4 वर्षापासून ते पुढच्या काळात या पद्धतीचं शेतकऱ्यांचं नुकसान होऊ नये आणि अन्नदाता हा नेहमी अन्नदाताच्या स्वरूपामध्ये या देशाला त्यांच्या कर्मानी हा देश मोठा व्हावा आणि म्हणून शेतकऱ्याला सुखी ठेवावं या पद्धतीचं साकडं आई रेणुका मातेच्या चरणी आम्ही केलं. सर, प्रधानमंत्री आवास योजनेचे 14 हप्ते रखडित झालेले आहेत. विचारणा केली असता केंद्र सरकारवरती आरोप होतात, राज्य सरकारवरती आरोप होतात, मात्र यामधून काय समन्वय साधून काही लोकांनी घरं पाडून उघड्यावरती वसलेले आहेत, त्यांच्यासाठी काय करू? अखेरी या योजनेचं नावच प्रधानमंत्री आवास योजना आहे. याच्यामधले 80% पैसे केंद्र सरकार देतं. आपल्याला लक्षात असेल की त्याचप्रमाणे निराधार योजना जी आहे ती केंद्र आणि राज्याच्या दोघांच्याही निधीतून ते पैसे मिळतात. गेल्या 4 महिन्यापासून त्याचेही पैसे मिळाले नाहीत. केंद्र सरकारने गरिबांवर या पद्धतीचं दुजाभावाचं काम करू नये. गरिबांची घरं गरिबांना द्यावीत कारण की त्या ठिकाणी फोटो त्याचा लागतो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचाच फोटो त्या घरावर लागतो. याचाच अर्थ की जी निधी आहे ती केंद्र सरकारकडून मिळतं आणि महाराष्ट्राबरोबर सातत्यानं केंद्र सरकारच्या दुजाभावामुळे आज ह्या गरीब लोकांच्या समोर प्रश्न निर्माण झालेला आहे. घरं पाडलीत, राहायला जागा नाही, अशा पद्धतीची स्थिती आज महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली आहे.
सर, नवरात्रीच्या पहिल्याच माळीला भाजप नेते विखे पाटील दर्शनासाठी आले असता त्यांनी महाविकास आघाडीवरती टीका केली की आपण मंदिर मुद्दामून उशिरा उघडलं, यावर आपलं काय? त्यांना एक गोष्ट कळली नसेल, कारण की जेव्हा तिसऱ्या लाटेच्याबद्दल केंद्र सरकारने महाराष्ट्राला आणि काही राज्यांना कडक निर्देश दिलेत की या राज्यामध्ये कोरोना तिसऱ्या लाटेमध्ये येणार आहे आणि म्हणून ज्या सतर्कतेचे जेवढे नियम केंद्र सरकारचे आहेत त्याचे पालन केले पाहिजेत आणि म्हणून राज्य सरकारने मंदिरं असतील, मस्जिदी असतील, काय तीर्थस्थळं असतील, या ज्या ठिकाणी गॅदरिंग होतं मोठ्या प्रमाणात ज्याच्यापासून कोरोनाचा प्रसार। दीपक सूर्यवंशी, स्टार महाराष्ट्र न्यूज, नांदेड।